शीर्षकातील अणुकपण आणि कथानकातील त्याचं अचूक विश्लेषण यामुळे आज मराठी सिनेमानं जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलाय. रसिकांचं लक्ष वेधून घेणारं शीर्षक आणि त्या अनुषंगानं सादर केलं जाणारं कथानक ही मराठी चित्रपटांची खासियत बनली आहे. अशाच सिनेमांपैकी एक असलेल्या गुल्लरनं मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांसोबतच संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये कुतूहल जागवण्याचं काम केलंय. बऱ्याच देश विदेशातील पुरस्कारांमध्ये बाजी मारून उत्सुकता जागवणारा गुल्लर हा सिनेमा 8 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुल्लरची निर्मिती शांताराम मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अभित सय्यद यांनी आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी पुन्हा एकदा काहीसा आव्हानात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस केलंय. सुद्धा ते नाईकच नाव आहे. तशी ती मी भूमिका करतोय. म्हणजे काही वर्षांपूर्वी मी एक धनगरवाडा नावाची फिल्म केली होती, ज्याच्यामध्ये धनगरांची फिरवणूक करणारे इनामदार मी केला होता. सदाशिव आमरावकर त्यावेळी धनगरांची मुखी आहे असं ते कॅरेक्टर होतं. आज ती भूमिका त्या टाईपची मला करायला मिळते. आणि एक नेहमी म्हणजे नटाला सगळ्याच प्रकारच्या भूमिका करायला लागतात, करायला पाहिजे. जसं तिकडे मिळवणूक करत होतो एक गावात मुलगी असते जी आपल्याला जराशी हवी हवीशी वाटते, छान असते, पण तिला विचारायला भीती वाटत असते की प्रपोज करायला तिला भीती वाटत असते. तशी ती एक छोटीशी प्रेमकथा पण आहे त्यात. आणि फक्त असं नाही की फक्तच ती बोलले आणि फक्त सुंदर दिसते असं नाही आहे, तर ती जेव्हा एखाद्याच्या पाठीशी उभी राहते तेव्हा मग समजा काही प्रसंग आला, अवघड प्रसंग आला, तर ती कशी मदतही करते, कशी साथ सोडत नाही, अशी ती एक छान अशी भूमिका आहे. आणि ऑफकोर्स विनायक बरोबर काम केलं. लहान मुलांबरोबर काम करताना आपल्यातला पण एक लहान मूल, आपल्यातलं पण एक लहान मूल बाहेर येतं तसं मला वाटलं याच्याबरोबर काम करताना. आणि आपल्या बऱ्याच जणांना प्राणी आवडत असतात, तसं मलाही खूप आवडतात प्राणी, तर यात आपल्याला तो पण एक अँगल दिसणार आहे. या चित्रपटाचं कथानक धनगर समाजातील एका 11 वर्षाच्या मुलाभोवती गुंफण्यात आलंय. त्याच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना एक छानशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील संवाद आणि बोलीभाषा मनावर ठसणारी आहे. यातील लोकेशन्स यापूर्वी कधीही कोणत्या सिनेमात पाहण्यात आली नसल्यानं त्यातील नाविन्य नक्कीच प्रेक्षकांच्या नजरेत भरणार आहे. प्रत्येक कॅरेक्टरचा लुक खूप वेगळा असून कथानकात प्रत्येकाला वाव देण्याचा प्रयत्न केलाय. या चित्रपटातील अगदी लहानातली लहान व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरणार आहे. यातील गाण्याचा बाजही काहीसा निराळा असून लहर आली गर हे अजय गोगावलेंच्या आवाजातील सुरेल गाणं सर्वांच्याच मनाचा ठाव घेणार आहे. बराच अभ्यास छोटे मोठे बारकावे बघून ही फिल्म केलेली आहे. कारण की मला कमर्शियल बरोबर आर्टमध्ये एंट्री करायची होती, बरेच काही पुरस्कार घ्यायचे होते, त्या कॉन्टॅक्टने फिल्म केली. प्रत्येक लोकेशनपासून, कास्टिंगपासून, कॉस्ट्युमपासून सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत आता या फिल्मला 4 मोठे पुरस्कार आहेत, 4 देशाचे सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून आणि 6 नॉमिनेशन आहे विविध देशांचे. अशी नॅशनल लेवलला फिल्म गाजते. फिल्ममध्ये ताकदीचे अभिनय करणारे स्टार व्हॅल्यू म्हणजे स्टार कास्ट असणारे आमच्या इथं रवी काळे सर म्हणून रवी काळेंची मोठी भूमिका आहे. भार्गवी चिरमुले आहेत, किशोर चौगुले आहे, माधव अभ्यंकर आहेत, रुक्मिणी सुतार आहे, शिवानी बावकर आहे. अशा सगळ्यांनी मेहनत घेऊन एक छान असे फिल्म ही कम्प्लीट केली आहे. आणि त्यातला कॅरेक्टर नेम असला गुल्लर ही मुख्य भूमिका विनायकने प्ले केली आहे. विनायकचं कास्टिंग करताना खूप मेहनत गेली, कारण की फिल्म त्याच्या अवतीभोवती फिरत असल्यामुळे विनायकसाठी बराच प्रयत्न केला. आणि तो विनायक मला शेवटी भेटला ठाण्यामध्ये. आणि मग विनायकचं कास्टिंग झालं आणि कामाला सुरुवात झाली. तर एकंदरीत 1 ते 1.5 वर्ष शूटिंगनंतर आता पोस्ट प्रोडक्शन, म्युझिक, BGM याच्यावरती काम चालू राहून ते आत्ता लोकांच्या समोर येते. एक वेगळी स्टोरी ज्याच्यामधून मेसेज बरोबर एंटरटेन आहे आणि सामाजिक प्रश्न बरेचसे मांडलेले आहेत. की मुळात म्हणजे एज्युकेशन घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तो त्याच्यासाठी पैसा अडका किंवा कास्ट तुम्ही प्रायमरी धरू नका, तर शिक्षण तुमच्या क्वालिटीवर डिपेंड राहा. हा एक मूळ भाष्यावरती आम्ही हा सिनेमा याच्यावरती दाखवतोय. माणुसकीचे धडे देणारा हा सिनेमा आहे. आणि प्राणी मात्रांवर प्रेम कसं करावं किंवा दया दाखवणं. तो गावात असता हिंडणारा असतो, काय ना काहीतरी करत असतो, कामं म्हणजे कांड करत असतो काय ना काहीतरी. तर अशी माझ्या भोवती फिरणारी स्टोरी आहे.
या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम भूमिका साकारली आहे. विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ या कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. गुल्लरची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली आहे, तर पटकथा संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केलंय. गीतकार वैभव कुलकर्णी यांनी गाणी लिहिली असून संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांनी त्यावर स्वरसाथ चढवलाय. कोरिओग्राफी विशाल पाटील यांची आहे, तर छायालेखन आणि संकलन कुमार डोंगरे यांनी केलंय. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड म्हणून अमर लष्कर यांनी काम पाहिलंय.